हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते, 5:15 वाजलेले आहे. ताईने अरुला म्हणलं, बाबा मला ग्रॉसरी शेअर करायचे, सगळं काढ तू, अशा पद्धतीने ठेव. अरू जी बॉटल काढेल, जे पदार्थ काढेल, तू म्हणते ही कशाला आणले, कोण खायचंय, कोण असतं, ही कशाला आणले, नुसतं आणून ठेवायचं माहितीये. असा अरू बडबडायला लागलाय, काय करायचं सांगा. तर असो, चला आता माझ्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. नवीन असाल, पहिल्यांदा पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रोज 3:30 आपले व्हिडिओ येतात. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आता मी सुरुवात करते. आणि हो, किट्टोला दाखवायचं आहे. किट्टोकडे, किट्टोनं माझा ड्रेस घातलाय. कशी आहात? छान आहेत मावशा. तुम्ही कशा आहात? ए, बाहेर कुठं रे? हा पळाला. मस्त आहोत. म्हणजे उद्या एक्झाम मध्ये टेन्शन मध्ये मग मोबाईल ठेवा. हे कुठं पळाला? दार ओढून घेऊन गेला. अरू, आज चल, काय काम आहे? बटकन येतच का? हळूच सटकलंय बाहेर. तर चला, म्हणजे काय आणलेलं आहे बाजार, थोडाफार शेअर करते. माझ्या डीमार्टच्या शॉपिंग मध्ये या जणींच्या काल कमेंट आलत्या की ताई स्वस्त पडतं का. तर हे बघा, थोडंफार डिस्काउंट असतं. प्लस सांगते, काल ना 15 ऑगस्ट होता. मग 15 ऑगस्ट असल्यामुळे काय होतं ना की खूप साऱ्या सवलती असतात, म्हणजे थोडी थोडी डिस्काउंट असतात. त्यामुळं डीमार्ट बरं आहे, एकाच छताखाली सगळं साहित्य मिळतं. प्लस कसं आहे की आपल्याला निवडक घ्यायचं आहे, पॅकेजिंग मधलं घ्यायचं आहे का लूज मधलं घ्यायचं आहे, हा आपला प्रश्न आहे. त्याच्यानुसार त्याचे पैसे ठरलेले असतात. तर सुरुवातीला मी रवा आणलेला आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी गणपतीच्या हिशोबाने आणलेल्या आहेत. थोडंफार जर लागलं तर मी जाणार आहे, अन्यथा नाही जाणार, कारण आणलेलं आहे सगळं. हरभरा डाळ. आणि हो, मी एक सांगते की मी सगळ्या वस्तू लूजमध्ये घेते. कडधान्य जेवढे काय असू दे, बऱ्यापैकी मी लूजमध्ये घेते. लूजमधलं फायदा असा आहे की पैसे थोडेफार कमी असतात. पॅकिंगमधला असा आहे की पैसे जास्त असतात, कारण त्यांनी ते नीट केलेलं असतं, सगळं पॅकिंग केलेलं असतं, त्यामुळे त्यांची मेहनत असते, त्यामुळे त्याला थोडेसे पैसे जास्त असतात. मी काय करते, लूजमधलं आणते आणि घरात स्वच्छ वगैरे करून ठेवते. तर इथं तूर डाळ आहे. ही जी डाळ आहे ना, ही मुगाची डाळ आहे. बघू शकता, मुग डाळ. पालेभाज्या वगैरे केल्या तर त्याच्यामध्ये आम्ही मुग डाळ टाकतो. त्यामुळं ते शेंगदाणे आहेत. आता किलो वगैरे नाही सांगणार, कारण का सांगते मी, कधी कधी डीमार्टमधल्या वस्तू जास्त येतात. तर शेंगदाणे आणि थोडंफार जास्त आणले, कारण आता श्रावण महिना सुरुवात झालाय, त्यामुळे शेंगदाणे जास्त भरलेले आहेत. लागणार आता मैदा आणलेला आहे. मैदा मी आणलेला नव्हतो, म्हणजे आणणार नव्हते, पण काही अशा रेसिपी असतात अगदी चमच्याभर कमी ना, त्यात मैदा लागतो. आणि आता गौरी वगैरे येणार तर त्यावेळेला मग मैद्याचा वापर जास्त प्रमाणात असतो. इकडे बघू शकता, इथं काय आहे तर ही भगर आहे. आता श्रावण सोमवार जे आहे त्याला आम्ही भगर खातो. बऱ्याच जण खात नाही, पण आम्ही खातो. त्याच्यासाठी मसूर डाळ आणलेली आहे. पोहे थोडेफार आहेत, थोडेफार आणलेले आहेत. हे काय आहे तर फुटाणा, जो आपण म्हणतो ना चणा फुटाणा. साबुदाणा जो आहे तो आणलेला आहे. यावेळेला साबुदाणा मी बारीक आणलेला आहे. तुम्हाला दिसत असेल मोठा साबुदाणा असतो याच्यातला, पण मी बारीक आणलेला आहे. म्हणलं चला बारीक थोडासा वापरून बघूया. हा सांजुऱ्याचा शिरा आपण मग करतो ना, सांजुरा, त्याचा हा शिरा आहे. सॉरी, रवा आहे. माझ्याकडे धणे संपलेले आहेत. धणे आणि इथं आहे साखर. साखर मागणी 5 किलो असते महिन्याला, यावेळेला थोडीशी एक्स्ट्रा असू शकते. सेंधा नमक जे म्हणतात ना, तो सेंधा नमक आणलेला आहे. इकडे जिरा आहे. आलसी म्हणतात बघा याला, आलसीच्या बिया. त्या ना मी दादांसाठी जे बनवते ना ड्रायफ्रूटचं, त्याच्यासाठी उपयोगाला येते म्हणून आणलेले आहेत. खडीसाखर आणल्या, कारण रोज देवाला नैवेद्य काय दाखवायचं सकाळी, तर कधी खडीसाखर कधी गुळ, अशा पद्धतीनं. ही पितांबरे आणलेली आहे. ही पितांबरे एवढ्यासाठी की मोठी काय काय भांडी असतात, कधी कधी आपल्याला जमत नाही तेवढा वेळ काढणं, त्याच्यासाठी पितांबरे आहे. याला अरू म्हणत होतं बघा, अंत्यान फेकून देते कशाला आणले. तर हे अमसूल आहे. कारल्याच्या भाज्या वगैरे जेव्हा आपण बनवतो तर त्याच्यासाठी अमसूल खूप फायदेशीर ठरतं, त्यामुळं अमसूल किंवा चिंच वापरावी. यावेळेला ना मी हरभरा आणलेला आहे. एसिकेटेड कोकोनट, जे आपण नारळचा बरुदा म्हणतो ना भुस्सा, ते चक्रीफूल, फिनिश झालेलं चक्रीफूल आणलेलं आहे. तीळ पण संपलेले आहेत माझ्याकडचे, म्हणून मी तीळ आणलेले आहे. ब्रू कॉफी लूजमधले आणलेले आहे. बॉटल नाही आणली, गेल्या वेळेला बॉटल आणली. बॉटलचे रेट आणि लूजचे रेट फरक आहे. बॉटलचे पैसे घेतात ते लोक, त्यामुळं. त्याचबरोबर इकडे बघू शकता, मूग आहेत. हिरवे मूग जे म्हणतात ना, ते मूग आहेत.
अगरबत्ती बऱ्याच काय म्हणतात अगरबत्ती कोणती वापरते मी महिन्याला एक ते एक ब्रँड वापरत नाही वेगवेगळं वापरायचं जे आवडेल ते ठेवायचं म्हणजे आता जे आवडलं तर पुढच्या महिन्यात तेच आणायचं फ्लेवर बघायचा थोडंसं म्हणतात ना कसं काय आहे ते बघायचं तर इकडे चंदन आहे आणि ही रजनीगंधा आहे दोन्हीचा आपण वास कसा आहे बघूया आता तुम्हाला तर काय व्हिडिओमधून लावल्यानंतर वास येत नाहीये प्लस असे दोन बॉडी स्प्रे आणलेले आहेत एक वापराय काढला हे जे आहे ना भांड्यांचं लिक्विड बॉटल जी बॉटल येते ना ते बॉटलपेक्षा असा पॅकेट परवडतो हा पाऊच जो आहे ना तो परवडतो त्यामुळे मी ते घेतलेला आहे यावेळेला बाजार घेताना खूप आणि खूप विचारपूर्वक घेतलेला आहे लागतंय तेवढंच गरजेचंच घेतलेलं आहे मी पाऊंड्स व्हाईट ब्युटी वापरते पाऊंड्स व्हाईट ब्युटी नंतर हे पण एक सुरू केलेलं आहे मी बघू शकता व्हाईट टोन याच्यामध्ये पावडर पण येते आणि क्रीम पण येते मी खोलून दाखवते बऱ्याच काही म्हणतात खोलून दाखवत जा तर हे बघा हे अशा पद्धतीने आहे गेल्या वेळेला मी डीमार्टमध्ये गेल्यानंतर आणलेली होती मला चांगली वाटली बरं का ताई नो पिंपलचा प्रॉब्लेम कुठेच नाही आणि शक्यतो माझ्या चेहऱ्यावर ना पिंपल नाहीयेत मला पिंपल ना म्हणजे म्हणतात ना कधीतरी उठतात वर्षातनं सहा महिन्यातनं कधीतरी काहीतरी खाण्यामध्ये बदल झाला तर ते बाहेर पडतं बघा आणि आता मला पिंपलचा अजिबात त्रास नाही फक्त माझं कसं असतं की चेहऱ्याला ना काळे काळे तीळ जे असतात ना एकदम असे काळे काळे तीळ आता हे कॅमेरा कॅप्चर करत नाही पण इथं आहे बघा हे असे हे काळे काळे जे तीळ असतात ना हे तीळ थोड्याफार प्रमाणात आहेत आणि आता मला मोड्या वगैरे असा काही प्रॉब्लेम नाही आहे इथं आहे गुलकंद इकडे बघू शकता हे मी गुलकंद आणलेला आहे गुलकंद कितीला पडलेला आहे याच्यावरती 210 रुपये प्राइस आहे पण कितीला माहित नाही तुम्ही म्हणता गुलकंद ताई कशासाठी तर मी तुमच्या दादाला रोज जे ड्रायफ्रूटचं दूध देते त्याच्यामध्ये आता गुलकंद टाकून देणार आहे थोडस असा म्हणा आणि काय काय तब्येतीची होत असेल तेवढं काळजी घ्यायची इकडे बघू शकता याला आम्ही टुटी फ्रुटी म्हणतो एकच फ्लेवर मधली आहे म्हणजे कलर एकच आहे रेड मधला ते पण आणलेला आहे कस्टर्ड पावडर खूप साऱ्या जणी म्हणतात कस्टर्ड पावडर कसली वापरते कुठं मिळते काय हे बघा असं पॅकेट असतं तुम्हाला लूज मधली मिळाली लूज मधली आणा अरुण परवा जी आणलेली ना लूज मधली मला वाटलं खरंच चांगली नसणार पण एक नंबर फ्लेवर आहे त्याचा फ्लेवर कुठले कुठले असतात मँगो असतो परवा अरुण आणलेला पिस्ता होता खरंच ना ते पिस्ता पण खूप छान लागला मी डीमार्टमध्ये पिस्ता शोधला कारण मला पिस्ता मिळाला नाही म्हणून म्हणलं असू दे वेनिला कारण कस्टर्ड पावडर कुठल्याही ब्रँडची वापरा शक्यतो मँगोची पण चांगली आहे मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मँगो मिळाला तर बघा पण एक एक ब्रँड मिळत नाही आहेत कधी कधी एक एक फ्लेवर मिळत नाही आहेत त्यामुळे ओके नो प्रॉब्लेम कॉर्नफ्लॉवरचं आहे ना हे आणलेलं आहे लूज मध्ये मला नाही मिळालं पॅकेजिंग मिळालं मक्याचं पीठ काही रेसिपीमध्ये वापरायचं असतं थोडं थोडं मी एक रेसिपी शेअर केलेली शेवया ज्याच्यामध्ये शेवया होत्या आणि कस्टर्डचा मधी लेअर दिलेला बघा तुम्हाला म्हणलेलं मी येणारा जो 15 ऑगस्ट आहे त्याला करा तर त्यातली जी बारीक एकदम बारीक शेवई असते ना मी तुम्हाला म्हणलेलं बारीक वापरा माझ्याकडे मोठी होती ती बारीक शेवई मी आणलेली आहे ती रेसिपी घरात सगळ्यांना आवडली ताई नो आणि आवडते सगळ्यांना आवडती फक्त मला तेवढं सतत सतत करणं होत नाहीये मग त्याच्यासाठी जी बारीक शेवई असते ना ती मला मिळाली काल डीमार्टला मग ती घेऊन आली तुमच्या दादाला ना क्रीम पाहिजे होती अशा पद्धतीनं त्यांनी पहिल्यांदाच घेतलेली आहे त्यांची वेगळ्या ब्रँडची असते स्क्युअर स्किनची असते पण ते आता फिनिश झालेलं आहे ते येईपर्यंत त्यांनी हे मागवलेलं आहे कारण तुमचे दादा वेल्डिंगचं काम करतात आणि ज्यावेळेला ते वेल्डिंगचे स्पॉट पडतात म्हणजे कुठले ज्यावेळेला ते वेल्डिंग मारतात ना त्यावेळेला ते धूर म्हणा त्या ठिणग्या म्हणा कधी कधी चेहऱ्याला त्रास करतात त्यासाठी सेफ असावं म्हणून ते वापरतात कारण ते वरून ते आतून लावायचं वरून त्यांची आहे ती रेग्युलर क्रीम लावतात आणि मग जातात वेलची पावडर आहे दालचिनी आणलेली आहे खूप सारी कारण याचं रोज थोडं थोडं सेवन किटोसाठी चालू करायचं आहे दालचिनी यावेळेला घडीचा निर्मा पण आणलेला आहे घडीचा निर्मा पण आणलाय माझं रेग्युलर लिक्विड पण आणलंय हे अशी कपडे असतात ना ज्याला म्हणजे खूप प्रमाणात निर्मा लागतो मोठी कपडे वगैरे त्यावेळेला मी हा निर्मा वापरणार चहा पावडर मी वापरते ती एचपीची वापरते हा एचपी हा ब्रँड बऱ्याच काही म्हणतात मिळत नाही पण आमच्या इथे मिळतो आणि हे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे जर वेळेला मी एरियलचं आणते यावेळेला सर्फ एक्सेलचं आणलेलं आहे बघूया आता आणि हो मिळताना तुम्हाला अशा दोन प्रकारे मिळतं फ्रंटच्या मशीनचं आणि टॉपच्या मशीनचं फ्रंट म्हणजे मशीन कुठली तर ही जिला पुढचा दरवाजा आहे टॉपची म्हणजे ज्यांचे वर दार आहेत त्या मशीन तर हे अंदाजे 320 आसपास मिळून जातं एक्सोच्या साबणा आणलेल्या आहेत 10 भांड्यांसाठी दंतकांती आणलेला आहे हे गेट बाय वन फ्री असं काही नाहीये याच्यामध्ये बहुतेक एक मोठा पॅकेज येतो त्याच्यामध्ये हे 2 महिने आम्हाला आरामात जातं इनो आणलेला आहे कधी कधी पोटाचे प्रॉब्लेम कधी कधी काही रेसिपीमध्ये इनो पण लागतो तेल सगळी फिनिश झालेले आहेत म्हणून मुलांसाठी
मी माझं ठरलेलं आहे, माझं बदलत नाहीये मी, मी कुठलं वापरते ते पण शेअर केलेलं आहे। हिंग जो आहे तो हिंग इकडे बघू शकता, ग्रीन टी आणलेली आहे। खूप सारे ताई म्हणले की ताई लूज मधले घे पॅकेजिंग पाउच पेक्षा, त्यांचा ऐकून मी लूज मधले घेतलेला आहे। बघते कशा पद्धतीने आहे, हा एवढा पॅकेट कितीला मिळाला ते पण सांगते मी तुम्हाला। याच्यावर किंमत 370 रुपये आहे, पण डिमांड प्राइस बघून मी नंतर सांगेन तुम्हाला। बेसन पीठ, पीठ मात्र मी पॅकेजिंग मधले घेतलेलं आहे ताईनो, कारण लूज मधल्या त्याचं काही गॅरंटी नसते, 17-60 त्यात मिक्स केले असतात। पॅकेजिंग मधलं ज्या वेळेला तुम्ही बेसन पीठ घेता त्यावेळेला ते ओरिजिनल असतं, त्यामुळे मी पॅकेजिंग मधलं घेतलेलं आहे। प्लस त्याबरोबर तेलाचा डबा इकडे बघू शकता, 1699 रुपयाला 15 किलो मिळालेला आहे। दही आणलेला आहे, जो मोठा पॅकेज आहे एवढा तो दह्याचा आणलेला आहे। मशरूम बघू शकता, इथे बघू शकता मशरूम, आरूला खूप आवडतात मशरूमची भाजी म्हणून मशरूमचं एक पॅकेट आणलेलं आहे। चीज, चीज आणलं नव्हतं खूप दिवस झालं, आता आणलेलं आहे चीज। ते पण कशासाठी सांगते, बर्गर बनवायचं आहे आपल्याला, त्यामुळं पनीर। कधी कधी असं होतं ना की घरातलं बनवलेलं नसतं, मग इमर्जन्सीला जर पनीर लागलं तर। आता बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई तुला महिन्याला किराणा किती हजाराचा लागतो, मग 2 महिन्याचा असू दे किंवा महिन्याचा मिनिमम असं म्हणजे त्यांनी सांगितलेलं किती लागतो। तर मी सांगते, आताचा जो मी किराणा आणलेला आहे ना, याच्यामध्ये तेलासाठी सगळ्यासाठी जे आहे ना ते 6000 गेलेलं आहे। मग यातील वस्तू ज्या अशा आहेत की ज्या काय मला महिन्याला लागत नाही आहेत, खूप साऱ्या याच्यातील वस्तू आहेत। आता जो मी तेलाचा डबा आणलेला आहे तो मला ना जवळजवळ 3 महिने जातो ताईनो। फक्त एवढंच असतं की याच्यामध्ये सणसूद, आता बघा गौरी गणपती येत आहे, खूप सारे तळणीचे पदार्थ, खूप साऱ्या रेसिपी बनल्या जातात, त्यावेळेला बघा तो 3 महिन्याचा डबा 2.5 महिन्यावर जाईल किंवा 2 महिन्यावर जाईल। आता सणसूद आल्यानंतर दिवे वगैरे भरपूर लागणार, देवापुढे वेगळा, आपला रेग्युलर घरातले वेगळे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण म्हणजे फिक्स सांगू शकत नाही की बाबा 3 महिने जाईल। हां, रेग्युलर जर काहीही न करता जर मी वापरायला लागली तर मला आरामात आहे ना 3 महिने जातो, मला महिन्याला 5 किलो लागतं। मग त्याच्यामध्ये देवघरातील सकाळ संध्याकाळचा दिवा असतो, प्लस सांगते दारातील जी तुळशी माता आहे तिचा असतो, आणि आपली एक्स्ट्रा जी पूजा आता गुरुवार शुक्रवार याला पण तेल लागतं भरपूर सारं, तर या हिशोबाने जर धरलं तर थोडंफार कमी लागणार, म्हणजे कमी दिवस राहणार आणि लवकर संपणार। आता बरेच जण काय करतात की ग्रॉसरी आणली की आहे अशीच, आता डब्यामध्ये आताही भरलेली आहे तर आहे अशीच ठेवतात। मी काय नाही, मी काय करते माहिती आहे का, सुरुवातीचं आधीचं जे जुनं मटेरियल आहे, जेवढं जुनं आहे, मग छोटे छोटे पाऊच असतात कुठंतरी, एक मोठं असे आपण पुड्या बांधून वगैरे ठेवलेलं असतात ना, ती सगळं पहिला बाहेर काढते, पहिला बघते कसं आहे, व्यवस्थित आहे का, कारण शक्यतो माझा किराणा जो असतो ना तो व्यवस्थित राहतो। जसं तुम्हाला मी माहीत आहे की मी एक दिवस फुल दिवस जो काढते ना तो फक्त आणि फक्त याच्यासाठी काढते, याच्यामध्ये नीट करून ठेवणे, भाजून ठेवणे, चाळून ठेवणे, हे सगळी कामं मी एका दिवशी करते, त्यामुळे शक्यतो माझ्या ह्याला कुठेही जाळी आळी जळमाट काहीही लागत नाही आहे। थोडंफार भाजलेलं असतं, थंड करून भरलेलं असतं, त्यामुळे 5-6 महिने तर कडधान्य असू दे काही असू दे अजिबात खराब होत नाहीत। तो भरून झाला आपला हा एरिया जो आहे ना, याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त असं डिटर्जंट, साबण, निर्मा, मशीनचं जेवण आहे चिव म्हणते यात सगळं, तर आता हे सगळं ठेवायचंय। हा पूर्ण एरिया मी तेवढ्यासाठीच केलेला आहे। वॉशिंग मशीनला सॉरी वॉश बेसिनला कोणतं लिक्विड वापरते तर हे बघा, हे ड्रेनेक्स म्हणून मिळतं, 25 रुपयाला हे पॅकेट आहे, तर हे 25 रुपयाला मिळतं। डिमार्ट मध्ये मिळेल, कुठल्या याच्यामध्ये मिळेल स्क्रीनशॉट काढून घ्या ताईनो, आणि बरोबर दाखवायचं मिळेल। ड्रेनेक्स नाही ते ड्रेनेक्स पण ते हार्पिक आहे, हा पण ब्रँड वेगळा आहे ग, नावं वेगळे आहेत, पण दोन्हीचं काम एकच आहे। आता मला आणि काहीतरी कमेंट येतील की ताई आता हां तू मंथली जो काय किराणा आहे तो भरलेला आहे, पण याच्यामध्ये तुझ्या तांदूळ दिसत नाही, गहू दिसत नाही, ज्वारी नाही, बाजरी नाही, काही दुसरं दिसत नाही, फक्त एवढेच म्हणजे जे आपलं रेग्युलर आहे तेच दिसतं। तर गहू असू दे, ज्वारी असू दे, बाजरी असू दे, एक तर गावाकडून येतात किंवा आम्ही जरी करायचं झालं तर एक पोतं जे येतं आपलं डिमार्टमध्ये किंवा लोकलमध्ये कुठेही असू दे किंवा घरगुती असू दे, शेत म्हणजे शेतातलं असू दे, आम्ही काय करतो एखादं पोतं घेतो मग ते गव्हाचं,
आणि ज्वारी आणि बाजरी तसं तर गावाकडे येतात, तेवढी जास्त आपल्या ज्वारी बाजरी कोणी खात नाहीये। खाल्लं तर जास्तीत जास्त गहू खाल्लं जातं, त्यामुळे एखादं पोतं आम्ही घेतो। त्यामुळे काय झालं की आजचा जो किराणाची लिस्ट आहे ना, याच्यामध्ये त्या वस्तू नाही आहेत, त्यामुळे ते बजेट कमी आहे। त्या जर वस्तू आपण सगळ्या जर विकत आणायच्या म्हणल्या, म्हणजे आता गहू असू दे, ज्वारी असू दे, बाजरी असू दे, आता मिनिमम एखाद्या घरात चार लोक जर राहत असतील तर त्यांना पाच 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 किलो प्रत्येक गोष्ट महिन्याला लागू शकते। मग तांदूळ वगैरे जे आहेत ते गावाकडून आलेले होते, ते तसेच होते, त्यामुळे मी विकतचे बाहेरचे घेतलेले नाहीत, म्हटलं ते संपवावे आणि मग भरावं, कारण राशनचं जे होतं ते आलेलं होतं। मग आता सध्या आम्ही राशनचंच खातो। दुसरी गोष्ट, गहू जे आहेत ते पण आहेत, ज्वारी बाजरी गावाकडून आलेले आहेत, त्यामुळे ते सोडून 6000 बिल 2 महिन्यासाठी होतं। असो मी व्हिडिओचा एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।